सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही आजपर्यंत रुजलेली म्हण आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या विशेषत जिल्हा परिषदेच्या राजकारणात ही म्हण खोटी ठरली आहे। अनुभवाला योग्य नियोजनची जोड मिळाली तर सत्तेपुढेही शहाणपण चालू शकते याचाच प्रत्यय सध्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहेत। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि ॲडव्होकेट दत्ता घोडके यांनी सत्तेपुढे शहाणपण चालत असल्याचे ठणकावून सांगितले आहे। राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर 2019 जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली। राज्यात सत्ता आहे म्हटल्यावर ZP चे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवर सत्तेचा प्रभाव पडेल अशी शक्यता होती। राष्ट्रवादी अध्यक्षपदाचे उमेदवार त्रिभुवन भाईजे आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार विक्रांत पाटील यांचा पराभव करत भाजप पुरस्कृत आघाडीचे अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्षपदी तर दिलीप चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे सदस्य शीतलादेवी मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या 6 सदस्यांची भूमिका महत्त्वाची राहिली। जिल्हा परिषदेच्या 2017 निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे सदस्यत्व राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय झाले होते। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2019 भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या सदस्यांचा तांत्रिक प्रश्न उभा राहिला होता। आपण ज्या पक्षाचे आहोत त्या पक्षालाच मतदान करावे या नैसर्गिक नियम व संकेत असतानाही मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांनी हा नियम मोडला। नियम मोडल्यानंतरही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या गटाचे ॲडव्होकेट दत्ता घोडके यांनी दाखवलेली तत्परता राष्ट्रवादीने शिकण्याजोगी आहे। सत्ता असून आणि राष्ट्रवादीकडे दिग्गज नेते असूनही मोहिते पाटील या प्रकरणात सरस ठरले आहेत। कायद्याचे सखोल ज्ञान आणि वेळप्रसंगी साम दाम दंडभेद ही नीती वापरण्याची धमक मोहिते पाटील गटाने दाखवल्याने राष्ट्रवादीला या प्रकरणातून बॅकफूटवर जावे लागले आहे। जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या 6 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। जिल्हाधिकारी, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय येथून हे प्रकरण आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे आले आहे। जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 6 ते 7 महिन्यावर आल्या आहेत। या प्रकरणात जरी कारवाई झालीच तरीही त्यातून राष्ट्रवादीच्या हाताला फारसे काही लागण्याची शक्यता नाही। ZP मध्ये अनेक वेळा बंडखोऱ्या झाल्या परंतु कारवाईपर्यंत कुणीही गेले नाही। राष्ट्रवादीने बंडखोरी कागदावर आणण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नाला इतर बाबी कमी पडल्याने राष्ट्रवादीला अपेक्षित रिझल्ट वेळेत मिळाला नाही। मोहिते पाटील गटाच्या सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत केलेल्या बंडखोरीचा ठपका ठेवून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवावे, अपात्र्याची कारवाई विषयी समिती सभापतीची निवडणुकीपूर्वी व्हावी, या कारवाईत संख्याबळ कमी झाल्यास विषय समितीच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील असाच काहीसा डाव राष्ट्रवादीने आखला होता। राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने हा डाव यशस्वी होईलच अशी शक्यता होती। मोहिते पाटील गटाचे ॲडव्होकेट दत्ता घोडके यांनी या प्रकरणातील लहान सहान मुद्द्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासमोर कायद्याच्या अक्षरशः कीस पाडला, त्यामुळे सभापती निवडणुकीत या 6 सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता आला। हे प्रकरण अधिक वेळ चालावे यासाठी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय नेण्यात आला। नंतरच्या काळात आलेली कोरोना महामारीने मोहिते पाटील गटासाठी लाभदायकच ठरली। या सर्व प्रकरणात ॲडव्होकेट घोडके हे टर्निंग पॉइंट ठरले हे मात्र विशेष।